नमस्कार मित्रांनो आज आपण आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन काय असतं ते पाहू तर सर्वप्रथम आपण आयडियल सोल्युशन म्हणजे काय ते पाहू पहा याची स्टेटमेंट आहे धीज सोल्युशन ऑबेज रॉल्स लॉ ओव्हर इंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आयडियल सोल्युशन आपण अशा सोल्युशनला आयडियल सोल्युशन म्हणू शकतो की तो सोल्युशन कोणत्याही कॉन्सन्ट्रेशनला रॉल्स लॉ फॉलो करत असेल किंवा ऑबे करत असेल त्याला आपण आयडियल सोल्युशन म्हणतो आता रॉल्सला फॉलो करणे किंवा ऑबे करणे म्हणजे काय तर आपण एक उदाहरण घेऊ समजा एक क्लोज कंटेनरमध्ये दोन कंपोनंट्स आहेत कंपोनंट्स ए आणि कंपोनंट्स बी कम्पोनंट एचं मोल फ्रॅक्शन असेल समजा पॉईंट फोर तर कम्पोनंट बीचं मोल फ्रॅक्शन निश्चितच पॉईंट सिक्स असणार आहे कारण मोल फ्रॅक्शनची बेरीज नेहमी एक असते त्याच पद्धतीनं फर्स्ट कंपोनंटचं जो वेपर प्रेशर असेल पी नॉट वन हा हंड्रेड टोर असेल आणि सेकंड कंपोनंटचं जो वेपर प्रेशर असेल तो वन फिफ्टी टोर असेल मग अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ रॉड्स लॉनुसार या सोल्युशनचा जो वेप टोटल वेपर प्रेशर असणार आहे तो किती असेल पी टी पी टोटल टोटल प्रेशर इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन प्लस पी नॉट टू एक्स टू हा रॉड स्लॉचा समीकरण आहे आपण या ठिकाणी या किंमती पूट केल्यानंतर पी नॉटची किंमत आहे पी नॉट वनची किंमत आहे हंड्रेड एक्स वनची किंमत पॉईंट फोर पी नॉट टूची किंमत आहे वन फिफ्टी आणि एक्स टूची किंमत आहे पॉ पॉईंट सिक्स आणि मग हंड्रेड इंटू पॉईंट फोर इज इक्वल टू फोर्टी प्लस पॉईंट सिक्स इंटू वन फिफ्टी बरोबर नाईंटी याचाच अर्थ जो टोटल प्रेशर असेल या सोल्युशनचा वन थर्टी टोअर असायला पाहिजे जर एक्सप्रिमेंटली आपण या सोल्युशनचा वेपर प्रेशर काउंट केला जर तो एकशे तीस टोर येत असेल तर तो आयडियल सोल्युशन असेल आणि जर एक्सपेरिमेंटली याचा वेपर प्रेशर एकशे तीस टोअर येत नसेल तर तो नॉन आयडियल सोल्युशन असू शकतो आता आपण एक्सपिरिमेंटली कसं काउंट करतो समजा या कंटेनरला एक इन्स्ट्रुमेंट जोडलं जातं त्याला आपण मॅनोमीटर अशी म्हणतो मॅनोमीटरमध्ये वेपर प्रेशर काउंट केलं जातं आणि जर या मॅनोमीटरमध्ये एक्सपिरिमेंट दि जो ऑब्झर्व प्रेशर असेल पी ऑब्झर्व हा रॉल्स लॉनुसार असेल म्हणजे एकशे तीस टॉर असेल या पर्टिक्युलर सोल्युशनचं तर त्याला आपण आयडियल सोल्यूशन म्हणू आणि जर पी ऑब्झर्ड म्हणजे एक्सपेरिमेंटली काउंट केलेलं वेपर प्रेशर एकशे तीसपेक्षा जास्त असेल किंवा एकशे तीसपेक्षा कमी असेल तर याला आपण नॉन आयडियल सोल्यूशन असे म्हणतो आयडियल सोल्यूशनचे अजून दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यात फर्स्ट पॉईंट नो हीट इज इव्हॉल्व ऑर ॲब्सॉव वेन टू कॉम्पोनंट आर मिक्स टू फॉर्म एन आयडियल सोल्यूशन आयडियल सोल्यूशन तयार होत असताना कुठल्याही प्रकारची हीट बाहेर टाकली जात नाही किंवा ॲपसॉब केली जात नाही सोसली जात नाही आयडियल सोल्युशनच्या निर्मितीमध्ये यास कारण काय आहे पास कुठलाही सोल्यूशन बनण्यासाठी आपल्याला दोन घटक आवश्यक आहेत एक तर सोल्यूट पाहिजे दुसरं सॉल्व्हंट पाहिजे आणि या दोघांचं मिश्रणास आपण काय म्हणतो सोल्यूशन म्हणतो समजा सोल्युटचे जे मॉल्यकूल त्याला आपण ए मानू म्हणजे याच्यामध्ये जे सर्व सोल्युट मॉल्यकुल असतील त्याच्यामधील अट्रॅक्शनला इंट्रॅक्शन अट्रॅक्शन जे असेल त्याला आपण ए ए टाईप मानू सॉल्वनला आपण बी मानू म्हणून सर्व सॉल्वन मॉल्यकुलमध्ये जे इंटरॅक्शन असेल ते बी बी टाईपचं असेल आणि सोल्युशन जो तयार होणार आहे त्या सोल्युशनमध्ये ए बी टाईपचा इंट्रॅक्शन असेल प आपण याच्या आधी हे सर्व झालेलं आहे की जर आपल्याला ए बी टाईपचे सोल्युशन बनवायचे असेल म्हणजे सोल्युट आणि सॉल्वंटपासून जो सोल्युशन तयार होणार असेल तो कसा होऊ शकतो सर्वप्रथम आपल्याला सोल्युटमधील हे बॉन्ड ब्रेक करावे लागतील सॉल्वंटमधले बॉन्ड ब्रेक करावे लागतील आणि त्यानंतर सोल्युशनमध्ये ए आणि बीमध्ये एक नवीन बॉन्ड फॉर्मेशन होईल डेल्टा एच मिक्सिंग केव्हा झिरो असेल ज्यावेळेस हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याच पद्धतीने हे बॉन्ड तयार होताना बाहेर टाकली जाणारी ऊर्जा जर समान असेल तर या सोल्युशनची इन्थाल्पी ऑफ मिक्सिंग कशी असेल झिरो असणार आहे डेल्टा एच मिक्सिंग विल बी झिरो फोर आयडियल सोल्युशन कारण आपशोआप केलेली बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे आपण त्या सोल्युशनला दिलेली ऊर्जा त्याच पद्धतीनं सोल्युशनमध्ये जे नवीन बॉन्ड तयार होतात त्यां त्या बॉन्ड तयार होताना रिलीज केलेली ऊर्जा जर समान असेल तर इंथाल्पी चेंज किंवा इंथॅल्पी ऑफ मिक्सिंग ऑलवेज झिरो म्हणून आयडियल सोल्युशनसाठी इंथाल्पी ऑफ मिक्सिंग काय असते झिरो असते सेकंड महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहू देर इज नो व्हॅल्यूम चेंज वेन टू कॉम्पोनंट्स आर मिक्स्ड टू फॉर्म एन आयडियल सोल्युशन थर्ज व्हॅल्यूम ऑफ एन आयडियल सोल्यूशन इज इक्वल टू द सम ऑफ द व्हॅल्यूम ऑफ द टू कॉम्पोनंट टेकन फॉर मिक्सिंग दॅट इज डेल्टा वी मिक्सिंग इज इक्वल टू झिरो प या ठिकाणी समजा हा तुमचा एक सोल्यूट असेल हा वन व्हॅल्यूम असेल किंवा वन लिटर असेल आणि दुसरा हा सॉलवंट हा टू व्हॅल्यूम असेल आणि या दोघांना एकत्र एक केल्यानंतर जे सोल्युशन तयार होणार आहे ते सोल्युशनचे व्हॅल्यूम काय असणार आहे दोघांची सम असते जे दोन कंपोनंट्स मिक्स्ड होतात मिक्सिंगसाठी एकत्र आणले जातात त्यांच्या व्हॅल्यूमची सम ही सोल्युशनच्या व्हॅल्यूम इतकी असते म्हणजे एक आधी दोन तीन म्हणजे थ्री व्हॅल्यूम असेल याच्यापासून जे सोल्यूट आणि सोल्युनपासून जे सोल्युशन तयार होणार आहे त्याचा व्हॅल्यूम कसा असेल थ्री असेल थ्री व्हॅल्यूम काय कारण कारण याचा नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण याचं कारण पाहू शकतो नेक्स्ट इन अँड आयडियल सोल्युशन सोल्यूट सोल्यूट सॉल्वंट सॉल्वंट अँड सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन आर कम्पेरेबल व्हॅल्यूम का समान असतात याचं एक कारण आहे की सोल्यूट सोल्यूटमधील जो इंट्रॅक्शन असेल आपण सोल्यूटला ए मान मानलेला आहे स्टँडर्ड म्हणजे दोन सोल्युट मॉल्यकूलमधील इंट्रॅक्शन दोन सॉल्वंट मॉल्यक्युलमधील इंट्रॅक्शन बीला आपण सॉल्वंट मांडलेला आहे आणि दोन सोल्युशनमधील सोल्युट आणि सॉल्वंटमधील जो इंट्रॅक्शन असेल हे कॉम्पेरेबल असतात जरी थोड्याफार प्रमाणात ए एमधील इंट्रॅक्शन हा बी बीमधील इंट्रॅक्शनपेक्षा डिफरंट असेल परंतु ओवरऑल याची जी व्हॅल्यू असते जी किंमत असते कम्पेरेबल असते जवळपास सेम असते म्हणून या ठिकाणी व्हॅल्यूमवर कुठलाही परिणाम होत नाही तर आयडियल सोल्युशनचा व्हॅल्यूम हा त्याच्यामध्ये उपस्थित असलेल्या कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूमच्या भेरजे इतका असतो नेक्स्ट पॉईंट द व्हेपर प्रेशर ऑफ एन आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट याच्या आधी आपण रॉल्स लॉमध्ये एक ग्रॅप काढलेला आहे वेपर प्रेशर वर्सेस स्मॉल फ्रॅक्शन या ठिकाणी आपण एक्स ए इजिकॉ एक वन घेतो प्युअर कॉम्पोनंट ए आ, आ, या ठिकाणी उपस्थित असेल आणि प्युअर कॉम्पोनंट बी या ठिकाणी झिरो असेल तसंच आता बीचं प्रमाण वाढत जाईल आणि शेवटी या एक्स्ट्रीमला या पॉईंटला एक्स बीची किंमत वन होईल आणि एक्स ए किती असेल शून्य असेल आणि म्हणून याचा वेपर प्रेशर असेल पी नॉट वन पहिल्याचं आणि याचा वेपर प्रेशर या ठिकाणी असेल पी नॉट टू हे आपण ऑलरेडी काढलेलं आहे पहिल्या कॉम्पोनंटचा हा स्टेटलाईन ग्रॅप असेल दुसऱ्या कॉम्पोनंटचा हा स्टेटलाईन ग्रॅप असेल आणि टोटल व्हॅल्यूम टोटल प्रेशर ऑफ सोल्युशनसाठी हा ग्रॅप असेल म्हणजेच आयडल सोल्युशन जर असेल तर याचा वेफर्स हा पहिला कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट याच्या दरम्यान असतो म्हणजे कमी अधिक नाही आहे याच्यापेक्षा कमी पण असू शकत नाही किंवा जास्त पण असू शकत नाही तर दोन कॉम्पोनंटचे जे वेपर प्रेशर असतील त्या वेपर प्रेशरच्या दरम्यान सोल्युशनच्या वेपर प्रेशर असेल म्हणजे रॉल्स्सा जो ग्रॅप आपण याचा आधी पाहिलेला आहे तन तो तन तसा ग्र तो ग्रॅप आयडियल सोल्युशनसाठीच आहे याचा एक्झाम्पल सोल्युशन ऑफ एन हॅक्झेन एन हॅप्टेन ब्रोमोइथेन क्लोरोइथेन बेन्झिन आणि टोल्युन हे आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहेत जनरली आयडियल सोल्युशन आपण पाहू शकत नाही किंवा अस्तित्वात असणं थोडेसे कठीण आहे परंतु काही सोल्युशन असे आहेत की ते आयडियल सोल्युशनसारखे बिहेव करतात आयडियल सोल्युशनचं एक्झाम्पल आपण असे दोन कंपोनंट्सचं सोल्युशनचं घेऊ शकतो की ते दोघं कंपोनंट सेम फॅमिलीचे असतील म्हणजे त्यांच्यामध्ये सेम टाईप ऑफ ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस असेल अशा आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉंग इंटर फोर्सेस त्या सोल्युशनमध्ये नसायला पाहिजे त्या दोन कॉम्पोनंट्समध्ये असे सर्व सोल्युशन आपण आयडियल सोल्युशन म्हणतो या ठिकाणी आपण पाहू शकतो एन हॅक्झेन आणि एन हॅप्टेन सिम्पल अल्केन फॅमिलीचे दोघे कॉम्पोनंट्स आहेत कुठलाही स्ट्रॉंग इंटर फोर्सेस या एन हॅप्टेन आणि एन हॅक्झेनमध्ये उपस्थित नाही साधा वीक वंडरवाल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून हे आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीनं ब्रोमोइथेन आणि क्लोरोइथेन कुठलाही विशेष प्रकारचा स्ट्रॉंग इंटरॅक्टिव्ह फोर्सेस या ठिकाणीसुद्धा नाही त्याच पद्धतीनं ना बेन्झिन आणि टोल्युन बेंझिन आणि टोल्युनमध्ये फक्त सी एस थ्रीचा फरक आहे म्हणून कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्डिंग म्हणा किंवा आयोनिक बॉन्डिंग या ठिकाणी तयार होत नसतं म्हणून हे तिघं आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहेत आता आपण नेक्स्ट पाहू नॉन आयडियल सोल्युशन दिस solution डज नॉट ऑबे रॉल्स law अहर इंटायर रेंज ऑफ concentration कॉन्सन्ट्रेशन हे सोल्युशन रॉल्स लॉला ऑबे करत नाही आणि त्यालाच आपण काय म्हणतो नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो आपण याचा आधी पाहिलेला आहे अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ जर रॉल्स लॉनुसार वेपर प्रेशर येत नसेल तर त्याला आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो समजा हा जो पी ऑब्जर्व आहे एक्सपिरिमेंटली कॅल्क्युलेट केलेलं वेपर प्रेशर सोल्युशनचा हा एक तर कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो रॉड लॉपेक्षा हा जर ग्रेटर ध्यान असेल कोणापेक्षा पी नॉट वन एक्स वन प्लस पीनॉट टू एक्स टू तर त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन सोल्युशन विथ पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो आणि जो पी ऑब्झर्व असेल काही सोल्युशन कसे असतील की रॉल्ड स्लॉपेक्षा त्याचे वेपर प्रेशर कसे असेल कमी असेल पी नॉट वन एक्स वन प्लस पी नॉट टू एक्स टू अशी जर कंडिशन असेल तर त्याला आपण नेगेटिव डेव्हिएशन असे म्हणतो अशा पद्धतीने नोड नॉन आयडियल सोल्युशनचे दोन प्रकार पडतात जर रॉल्स स्लॉपेक्षा त्याचे वेपर प्रेशर जास्त येत असेल त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो आणि जर रॉल्स फ्लॉपेक्षा त्याचे वेपर प्रेशर कमी येत असेल त्याला आपण निगेटिव्ह डेव्हिएशन असे म्हणतो नॉन आयडियल सोल्युशनमध्ये जे वेपर प्रेशर असतात द वेपर प्रेशर इन नॉन आयडियल सोल्युशन मे बी हायर ऑर लोअर दॅन द रॉल्स लॉ मी या दोन एक्झाम्पलवरनं हे आपलं लक्षात आलेलं असेल की एक तर सोल्युशनचा वेपर प्रेशर रॉड लॉपेक्षा जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल नॉन आयडियल सोल्युशनचे दोन प्रकार एक पॉझिटिव डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि दुसरा निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आपण सर्वप्रथम पाहू असे सोल्युशन की जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात रॉल्स लॉपेक्षा म्हणजेच हे जास्त प्रमाणात वेपर प्रेशर क्रिएट करतात रॉल्स लॉ जे एक्सपेक्टेड असतं रॉल फ्लॉनुसार त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाणात वेपर प्रेशर जर एखादं सोल्युशन तयार करत असतील तर ते सोल्युशन पॉझिटिव्ह डिव्हिशन दाखवतात रॉल्स लॉपेक्षा आता फर्स्ट पॉईंट पाहू आपण द सोल्युशन इन विच सोल्युट सोलवन इंटरॅक्ट इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर विकर दॅन दोज बिटवीन सोल्युट सोल्यूट मॉल्यकुल्स अँड सॉल्वन सॉल्वन मॉल्युकुल्स दे एक्झिबिट द पॉझिटिव्ह डिव्हिएशन आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवण्याचं कारण काय आहे समजा हा सोल्युशन आहे या सोल्युशनमध्ये ए आणि बी प्रकारचे बॉन्ड मॉलकुल्स तयार झालेले आहेत सोल्यूट ए ए आणि सॉल्वंट बी बी असे इंट्रॅक्शन असतात हे बॉन्ड्स ब्रेक होतात सोल्यूटचे बॉन्ड ब्रेक्स होतात सॉल्वंटचे ब्रेक होतात, होतात। आणि सोल्युशनमध्ये नवीन प्रकारचे ए बी टाईपचे बॉन्ड फॉर्मेशन होत असतं परंतु हे जे ए बी बॉन्डमधील इंटरॅक्शन असतं हे कसं असतं विकर असतं कोणापेक्षा एक तर ए ए या दोन मॉल्यकुलमधील इंट्रॅक्शनपेक्षा किंवा बी बी या दोन सॉल्वंट मॉलुक्युलच्या इंटरॅक्शनपेक्षा हा जो सोल्युशनमधील ए बी बॉन्डमधील इंट्रॅक्शन असेल विकर असेल आणि विकर असल्या कारणानं हा इझिली ब्रेकडाऊन होईल आणि जास्त प्रमाणात वेपर्स तो या लिक्विड सर्वेसचा अभाव तयार करेल म्हणजेच या ठिकाणी कंडिशन अशी होईल की पी टोटल ऑर पी ऑबझर्व जे एक्सप्रिकेंटली ऑब्झर्व केलेले प्रेशर असेल हे जास्त असेल कोणापेक्षा पी नॉट वन एक्स वन प्लस पी नॉट टू एक्स टू आणि म्हणून हे सोल्युशन काय दाखवतात पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात आपण याचा आधी पाहिलेलं आहे दोन महत्त्वाचे टर्म्स की व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन आणि इन्थॅल्पी ऑफ सोल्युशन या ठिकाणी व्हॅल्यूम ऑफ सोल्युशनविषयी तुमचं काय मत आहे कारण आपण याच्या आधी आयडियल सोल्युशनमध्ये पाहिलेलं आहे की दोन कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूमची सम ही सोल्युशनच्या व्हॅल्यूम इतकं असतं परंतु या ठिकाणी तसं होत नाही का होत नाही की जरी हे दोन कॉम्पोनंट सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र येत असतील त्याचा मास चेंज होणार नाही आणि आपल्याला माहीत आहे की व्हॅल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी प इथं जे ए आणि बीमधील इंट्रॅक्शन आहे तो कसा आहे विकर आहे म्हणजेच मॉलकुल्स इझिली ब्रेक होतील आणि इझिली एकमेकांपासून लांब जातील याचाच अर्थ मॉलकुल्समधील जी डेन्सिटी आहे ती कशी आहे कमी असेल या ठिकाणी आणि कमी असल्याकारणानं याचा जो व्हॅल्यूम असेल तो कसा असेल जास्त कारण या फॉर्म्युल्यामध्ये डेन्सिटी आणि व्हॅल्यूम एकमेकांशी इन्व्हर्सली प्रोपोशनल आहे विकर इंट्रॅक्शन असल्याकारणानं या सोल्युशनच्या व्हॅल्यूम त्या सोल्युशनचे असलेले दोन कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूमच्या बेर्जेपेक्षा जास्त असतं म्हणजे सोल्युशनचं व्हॅल्यूम जास्त असतील कोणापेक्षा सॉल्युट आणि सोलवटच्या व्हॅल्यूमच्या बेरजेपेक्षा त्याच पद्धतीनं आपण इन्थाल्पीचा जर विचार केला डेल्टा एच मिक्सिंग याच्यासाठी असते पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह कसं असेल तर हे आपण आधीच पाहिलेलं आहे की नवीन बॉन्ड फॉर्मेशनसाठी हे बॉन्ड ब्रेक होणं गरजेचं आहे आणि बॉन्ड ब्रेक होण्यासाठी आपल्याला गिवन एनर्जी द्यावी लागते काहीतरी ऊर्जा द्यावी लागेल त्याच वेळेस हा ए एमधील बॉन्ड ब्रेक होईल आणि बी बी बॉन्ड ब्रेक होईल आणि म्हणून गिवन एनर्जी काय असेल जास्त असेल कारण हा इंट्रॅक्शन जास्त आहे आपण इथं म्हटलेलं आहे ए एमध्ये इंट्रॅक्शन जास्त आहे बी बीमध्ये इंट्रॅक्शन जास्त आहे परंतु ए बीमधील इंट्रॅक्शन कमी आहे म्हणजेच ए ए आणि बी बी बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला गिवन एनर्जी जास्त प्रमाणात द्यावी लागते तर ए बी बॉन्ड तयार होताना रिलीज एनर्जी कम ए, कमी असते म्हणजे एकंदरीत जी इन्थाल्पी ऑफ मिक्सिंग असेल ती पॉझिटिव्ह असेल कारण दिलेली ऊर्जा जास्त आणि बाहेर टाकलेली ऊर्जा कमी म्हणून या ठिकाणी इन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज पॉझिटिव्ह आता आपण याच्यामध्ये सेकंड पॉईंट पाहू द वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट्स याचा वेपर प्रेशरचा आपण जर विचार केला परत आपल्याला जो ग्राफ ग्राफ प्लॉट करावा लागेल वेपर प्रेशर वर्सेस स्मॉल फ्रॅक्शन तर या ठिकाणी एक्स ए वन एक्स बी झिरो एक्स बी वन एक्स ए झिरो हा प्लॉट आपण ऑलरेडी दोन ते तीन वेळेस काढलेला आहे पी नॉट टू हा सेकंड कॉम्पोनंटचा ग्राफ हाँ फस्ट चा ग्राफ आणि हा फर्स्ट कॉम्पोनंटचा ग्राफ स्ट्रेट लाईन आणि हा टोटल प्रेशर ऑफ सोल्युशनसाठी ग्राफ हा सुद्धा कसा असेल स्ट्रेट लाईन असतो परंतु जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात अशा सोल्युशनमध्ये पहिला कंपोनंटचा ग्राफ हा पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी तर या ठिकाणी हा जो पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी ग्राफ असेल हा आयडियल सोल्युशनचा ग्राफ आहे तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणाऱ्या सोल्युशनसाठी याचे व्हेपर प्रेशर पा पहिल्या कॉम्पो हा सेकंड कॉम्पोनंटचा जो व्हेपर प्रेशर असेल हा पॉझिटिव्ह म्हणजे हायर व्हेपर प्रेशर हायर असेल तसंच याच्यासाठी सुद्धा हा हायर असेल आणि टोटल प्रेशरसाठी सुद्धा हा ग्राफ हायर अशा पद्धतीनं असणार आहे नेक्स्ट पॉईंट याचा एक्झाम्पल पहा पॉझिटिव्ह डिव्हिजन दाखवणारे जे सोल्युशन असतील याच्यामध्ये जे गो दोन कॉम्पोनंट सोल्युश सोल्युशन तयार करत असतील ते दोघं कम कॉम्पोनंट डिफरंट फॅमिलीचे असतील किंवा ऑपोजिट नेचरचे असतील किंवा त्याच्यामध्ये जे फोर्स असतील ते ऑपोजिट असतील एक पोलर असेल दुसरं नॉन पोलर असेल तर या ठिकाणी पहा इथेनॉल आणि ॲशेटॉन इथेनॉल सी टू एज फाईव्ह ओ एच अँड ॲशेटॉन सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री प या ठिकाणी हा पॉलर मॉल्यकूल आहे तर या ठिकाणी इथेनॉलमध्ये हायड्रोजन दोन इथेनॉल मॉल्यकूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल तर ॲसिटॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार नाही म्हणून ज्यावेळेस सोल्युशनमध्ये हे दोघं कम्पोनंट्स एकत्र येऊन बॉन्ड तयार करतील त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉंग इंट्रॅक्टिव्ह फोर्सेस नसेल उलट ह्या दोन कॉम्पोनंटमधील जे इंट्रॅक्शन असतील त्याच्यापेक्षा विकर इंट्रॅक्शन सोल्युशनमध्ये या दोघं कॉम्पोनंटमध्ये असतील म्हणून हे काय दाखवतात पॉझिटिव्ह डेव्हिएशन ते इझिली ब्रेक होतात आणि मोर अमाऊंट ऑफ वेबर प्रेशर क्रिएट करतील सेकंड एक्झॅम्पल आहे सी एस टू अँड ॲसेटॉन कार्बन डायसल्फाईड आणि ॲसेटॉन हे सुद्धा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे सोल्युशन आहेत आता सेकंड पॉईंट पाहू आपण द सोल्युशन विच शॉ निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ जे रॉल्स लॉ अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ नुसार निगेटिव डेविएशन दाखवतात त्याचं कारण काय आहे परत तेच की द सोल्युशन इन वीज द इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वन आर स्ट्रॉंगर दॅन सोल्यूट सोल्यूट ऑर सॉल्वन सॉल्वन इंटरॅक्शन निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणाऱ्या सोल्युशनमध्ये जे ए आणि बीमधील जे इंट्रॅक्शन असेल सोल्यूट आणि सॉल्वन मॉल्यकुलमधील जे इंट्रॅक्शन असेल हा कसा असेल स्ट्रॉंगर असेल कोणापेक्षा ए एमधील इंट्रॅक्शन किंवा बी बीमधील इंट्रॅक्शन म्हणजे सोल्यूट सोल्यूटमधील इंट्रॅक्शन किंवा सॉल्वन सॉल्वनमधील इंट्रॅक्शन या दोघांपैकी कुठल्यातरी एकापेक्षा हा स्ट्रॉंग असेल किंवा दोघांपेक्षा हा स्ट्रॉंग असेल अशी जर कंडिशन असेल तर असे सोल्युशन काय दाखवतात निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात पा हे हा बॉन्ड स्ट्रॉंग असल्याकारणानं हा इझिली ब्रेक होत नाही आणि परिणामी ज्या लिक्विड सरफेसच्या अबो वेपर प्रेशर तयार होतील ते कमी प्रमाणात तयार होतील रॉड स्लॉपेक्षा आणि म्हणून हे निगेटिव्ह डिव्हिएशन दाखवतात आता आपण परत मागचा पॉईंट पाहू की आयडियल सोल्युशनमध्ये इन्थाल्फी ऑफ मिक्सिंग आणि व्हॅल्युम ऑफ मिक्सिंगची किंमत या ठिकाणी निगेटिव्ह डिव्हिशन दाखवणाऱ्या सोल्युशनसाठी काय असते तर पहा आपण सर्वप्रथम पाहू इन्थाल्पी ऑफ मिक्सिंग याची किंमत याच्यासाठी निगेटिव्ह डिव्हिशन दाखवणाऱ्या सोल्युशनसाठी निगेटिव्ह असते आता पहा इंथाल्पी इट मीन्स हीट हीट कंटेन इन द सोल्युशन पहा या ठिकाणी सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्ह सॉल्व्हमधील जे बॉन्ड आहेत ते विकर आहेत म्हणजे आपण हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी ऊर्जा देणार आहोत ती कशी असेल कमी प्रमाणात आणि ए आणि बी बॉन्ड हे जे सोल्युशनमध्ये तयार होत आहेत हे बॉन्ड म्हणजे हा बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग याच्यामध्ये इंट्रॅक्शन जास्त असल्या मोर अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होईल म्हणजे जितकी हीट बॉ हे ए, ए आणि बी बी बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हीट आपण बाहेर टाकतो इव्हॉल्व करतो म्हणजे एकंदरीत सिस्टीमची जी हीट असते ती कमी होते म्हणजेच निगेटिव्ह आहे त्याच पद्धतीनं वॅल्यूम ऑफ मिक्सिंग हा कसा असेल हे सुद्धा निगेटिव्ह असेल किंवा लेसर असेल कमी प्रमाणात असेल फॉर एक्झाम्पल या या मध्ये जे दोन बॉन्ड आहेत ए एन ए बी हा स्ट्रॉंग इंटरेक्टिव्ह फोर्सच्या मुळे तयार झालेला बॉन्ड आहे म्हणजे इथं मॉलिक्युल्स जवळ येतील आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी म्हणजे या ठिकाणी डेन्सिटी जास्त असेल कारण ए आणि बीमध्ये इंट्रॅक्शन जास्त असल्याकारणानं डेन्सिटी जास्त असेल आणि डेन्सिटी जास्त असल्याकारणानं हे जवळ येतील आणि बॉन्ड स्ट्रॉंग असल्याकारणानं वेपर प्रेशर कमी होईल आणि म्हणून व्हॅल्यूमचा जर विचार केला आपण या सूत्रामध्ये जर डेन्सिटी जास्त असेल तर व्हॅल्यूम काय असेल कमी असेल म्हणजे निगेटिव्हमध्ये असेल याचाच अर्थ सोल्युशनचा व्हॅल्यूम हा दोन कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूमच्या बेरजेपेक्षा कमी असेल म्हणजे सोल्यूट आणि सोल्युटचा व्हॅल्यूम दोघांना एकत्रित केल्यानंतर जो व्हॅल्यूम येणारा आहे त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूम सोल्युशनचा असेल याचा थर्ड पॉईंट पो आपण एक्झाम्पल सेकंड पॉईंट द वेपर प्रेशर ऑफ अ सच सोल्युशन आर लोअर दॅन दोज ऑफ अ प्युअर कॉम्पोनंट्स परत तेच आपल्याला तो ग्राफ काढावा लागेल हा टोटलचा टोटल वेफर प्रेशरचा हा ग्राफ आहे एक्स ए वन एक्स बी झिरो एक्स बी वन एक्स ए झिरो पी नॉट वन पी नॉट टू हा पहिल्या कंपोनंटसाठी ग्राफ हा सेकंड कंपोनंटसाठी आणि हा टोटलसाठी परंतु जे निगेटिव्ह डेव्हिशन दाखवतात या सोल्युशनसाठी हा जो ग्राफ असेल तो निगेटिव्ह असेल म्हणजे समजा हा पहिल्या कंपोनंटसाठी जो स्ट्रेटलाईन ग्राफ आहे तर हा ग्राफ निगेटिव्ह डेव्हिशन दाखवेल म्हणजे याचे व्हेपर प्रेशर कमी आहेत सेकंड सुद्धा त्याच पद्धतीनं आणि टोटल प्रेशर वेपर प्रेशर सोल्युशनसाठी सुद्धा म्हणजेच पा नॅचरली जे आयडियल सोल्युशन आयडियल सोल्युशन असतील त्यांच्या वेपर प्रेशर या स्टेटलाईनवर असतील परंतु जे निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतील त्याचा टोटल प्रेशर निगेटिव्ह म्हणजे कमी असेल वेपर प्रेशर रॉल्सलापेक्षा कमी असतील याच्यानंतर परत आपण एक दोन महत्त्वाचा पॉईंट पाहू की जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात आणि निगेटिव्ह दे डेव्हिएशन दाखवतात किंवा आयडियल सोल्युशन असतील या सर्वांसाठी डेल्टा एस मिक्सिंग म्हणजे एन्ट्रोपी हे काय असेल पॉझिटिव्ह असेल आणि डेल्टा झी काय असेल निगेटिव्ह असेल याचं कारण काय की सोल्यूट सोल्युट सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्युशन प ज्यावेळेस आपण इंट्रॉपीचा जर विचार केला तर एक ए ए टाईप म्हणजे ऑर्डरनेस आहे इंट्रॉपी म्हणजे काय डिसऑर्डरनेस दोघं सेम टाईपचं मॉलकुल्स असल्यामुळे इथं ऑर्डरनेस आहे म्हणजे याची इंट्रॉपी कमी असेल याची सेम टाईप या ठिकाणीसुद्धा ऑर्डर आहे म्हणजेच याचीसुद्धा एन्ट्रॉपी कमी असेल परंतु ज्यावेळेस ए बी टाईप बनेल सोल्युशनमध्ये त्यावेळेस इंट्रॉपीचं डिसऑर्डरनेस वाढेल म्हणजेच डेल्टा एसची किंमत काय असणार आहे पॉझिटिव्ह प्रत्येक केसामध्ये तो आयडियल असेल नॉन आयडियल नॉन आयडियल असेल नॉन आयडियलमध्ये परत दोन प्रकार पडतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर या सर्व ठिकाणी डेल्टा एस मिक्सिंगची किंमत कशी असते पॉझिटिव्ह असते आणि डेल्टा जी नेहमी निगेटिव्ह काय असेल सर्व सोल्युशनसाठी कारण प्रत्येक ठिकाणी सोल्युशन तयार होत आहे स्पॉन्टॅनियस प्रोसेस आहे आणि म्हणून डेल्टा जीची जी किंमत काय आहे मायनस निगेटिव असेल